सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याने देशभरातील 100 कोटी सनातन धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्यात। अशात हेट स्पीच करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे याबाबतचे निवेदन हिंदू जनजागरण समिती पदाधिकाऱ्यांनी राजापेठ पोलिसांना दिलेत। यात उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटक मंत्री प्रियांक खरगे, तामिळनाडू खासदार ए राजा, आमदार जितेंद्र आव्हाड सह पत्रकार निखिल वागडे यांनी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन केल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे असे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे। गुन्हे दाखल झाले नाही तर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असा अल्टिमेट सुद्धा निवेदनात स्पष्ट केला आहे। आम्ही आज राजापेठ पोलीस स्थानकामध्ये सर्व अमरावतीमधील हिंदुत्वनिष्ठ एकत्र आलो आहोत। हे म्हणजे आम्ही याची तक्रार करायला आलो आहे ते म्हणजे सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणारा तामिळनाडूचा क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन तो म्हणतो आहे की सनातन धर्म हा संपवला पाहिजे कारण तो डेंग्यू मलेरियासारखा आहे आणि साथीचे रोग संपवलेच पाहिजे। त्याच्यानंतर त्याच पक्षाचा खासदार ए राजा उठतो आणि तो म्हणतो की सनातन धर्म हा एड्ससारखा आहे आणि तो संपवला पाहिजे। सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही मी सनातन धर्मरक्षक या अभियानाचा भाग म्हणून आम्ही इथे पोलीस तक्रार करायला आलो आहोत। त्याच्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे हा कर्नाटकचा मंत्री आहे तो सुद्धा याचं समर्थन करतो आहे। यासोबतच महाराष्ट्राचा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता जो जितेंद्र आव्हाड आहे तो पण म्हणतो की सनातन धर्म ह्या देशाला लागलेली कीड आहे। त्याच्यानंतर निखिल वागडे म्हणतो की सनातन धर्म संपवण्याची भाषा करणारा उदयनिधी स्टॅलिनशी मी सहमत आहे। अशा समर्थनार्थ भाषा करणारे आणि सनातन धर्माला नष्ट करू पाहणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू इच्छितो। यासाठी इथे आम्ही सर्वजण या विरोधामध्ये रीतसर संवैधानिक मार्गाने संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी आम्ही ह्यांच्या विरोधामध्ये 295 याच्या अंतर्गत आमच्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार इथे करायला आलो आहोत आणि आमची मागणी आहे की या विरोधात कडक कारवाई व्हावी आणि ह्यांना तुरुंगात डांबण्यात यावं। सनातन धर्म आणि त्याला होणारे बेकायदेशीर वक्तव्य आता आपण बघतच आहे। उदयनिधी स्टॅलिन यांचं वक्तव्य की सनातन धर्म हा डेंग्यू मलेरिया सारखा व्हायरस आहे जो पसरत आहे आणि अशा वक्तव्याला आपण सर्व समाजातील हिंदू संस्कृती हिंदू ऐक्याने धर्माने आज आम्ही या निमित्तानेच आज आम्ही सर्वजण जमलेलो आहो। उदयनिधी स्टॅलिन झालं, वागळे झालं, पत्रकार असणारे वागळे झालं, त्यानंतर कर्नाटकाचे कर्नाटक येथील प्रियंका खैरी झाले, त्यानंतर निखिल वागळे झाले, यांच्यासारखे वक्तव्य बेकायदेशीर वक्तव्य जे करत आहे सनातन धर्माला नष्ट करण्याची वक्तव्य आणि त्यांना समर्थन करणाऱ्या वक्तव्याला आपण कुठपर्यंत म्हणजे यावर कारवाई सुद्धा केल्या जात नाही आहे। याच निमित्ताने आज आम्ही सर्वजण एकत्र येऊन अंशा यांच्या बेकायदेशीर सनातन धर्म नष्ट करणाऱ्या त्यांना रोगाची एक उपमा देणाऱ्यांबद्दलचं असं बेकायदेशीर वक्तव्य करणाऱ्यांचं आज आम्ही इथे करण्यासाठी निषेध करण्यासाठी आज सर्व हिंदू संघटनेचे विविध पदाधिकारी आज इथे सगळे एकत्र आलेले आहोत। त्याबद्दलचं हे करण्यासाठी आज राजापेठ पोलीस स्टेशन इथे आम्ही त्यांचं तक्रार नोंदवत आहोत।